नमस्कार, मी सुप्रिया. सुप्रियाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही समोर अनेक भाज्या चिरलेल्या दिसत आहेत, तर या भाज्यांपासून एक छान असा हेल्दी नाश्ता मी आज तयार करणार. नाश्ता म्हणा किंवा मग संध्याकाळच्या वेळेस आपल्याला स्नॅक्स आयटम हवा असेल, लहान मुलांना काहीतरी वेगळं हवंच असतं, तर अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे. आणि अगदी बिलकुल म्हणजे एक चमचा तेलाचा वापर करून ही मी बनवलेली आहे. इथे तुम्हाला पातळ पोहे दिसत आहेत. हे पातळ पोहे मी एक बाऊल भर घेतलेले आहे. आता ही नवीन अशी रेसिपी अगदी सोप्या पद्धतीनं कशी बनवतात ते दाखवते. पॅन गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आपल्याला कशा जितक्या प्रमाणात आपल्याला पोहे बनवायचे आहेत तसे पोहे आपल्याला घ्यायचे आहेत. आता हे आपले भाजून पोहे कमी होतात म्हणून हे बाऊलमधले सगळे पोहे मी घालून घेणार आहे. तर याला मी मंद गॅसवर अधिक छान असं लालसर असं ह्या पोह्यांना भाजून घेणार आहे. बघू शकता की ते भाजल्यानंतर अतिशय असे कमी होतात. ह्याच्यामध्ये पातळ पोह्यांचाच वापर करायचा आहे आपल्याला. आता बघू शकता की मी छान याला लालसर असं भाजून घेतलेलं आहे. तर भाजताना याच्यामध्ये आपल्याला 2 ड्रॉप तेलाचे घालून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे काय होतं, अतिशय सुंदर अशी टेस्ट येते भाजल्यानंतर, खमंग असा. आता मी याला तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं, आणि पुन्हा आपल्याला तेलावर लालसर असं छान परतून घ्यायचं आहे. पूर्ण पोहे आपले तेलावर मी असे लालसर छान भाजून घेतलेले आहे. आता मी याला एका बाऊलमध्ये काढून घेते. त्याच पॅनमध्ये मी थोडं तेल घालून घेणार आहे. नसेल तुम्हाला फोडणीचा वापर करायचा तरी हरकत नाही, मी पहिल्यांदाच आधी 2 ड्रॉप तेल घालून घेतलेलं आहे. तर फोडणीनं खमंग अशी ही रेसिपी होते. याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेतलेली आहे, त्याचप्रमाणे जिरे. याच्यामध्ये आपल्याला हिंग ॲड करायचा आहे, थोडा हिंगाने टेस्ट चांगली येते. आणि याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घातल्यानंतर याला वापरायची असेल तर हळद वापरू शकता, नसेल तर व्हाईट पण पोहे छान दिसतात. आणि चवीला हळदीमुळे चवीला छान लागतात ते पोहे. आणि हे जे पोहे आहेत हे ह्याच्यामध्ये मी परत घालून घेतलेले आहेत. आणि याला आपल्याला छान असं परत एकदा हलवून घ्यायचं आहे. छान असे मी फोडणी घातल्यानंतर हे पोहे भाजून घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिठानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा चाट मसाला, अगदी टेस्टी बनवण्यासाठी इथे चाट मसाला मी ॲड केलेला आहे. आणि छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि याला थंड करणार आहे. हे पोहे एका बाऊलमध्ये मी काढून घेऊन हे थंड केलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला मी मटार घेतलेलं आहे, हलकंसं फ्राय करून घेतलेलं आहे. तुम्ही फ्रोझन वापरायचं असेल तरी थोडंसं अगदी आधी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हे मटार. तुम्ही फ्रोझन घेतलं तर डायरेक्ट जरी घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हे मटार घालून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या ॲड करू शकता. अतिशय हेल्दी अशी आणि अगदी 2 चमचे तेलामध्ये बनवलेली रेसिपी आहे. इथे मी शिमला मिरची घालून घेतलेली आहे. तुम्ही म्हणाल कच्ची शिमला मिरची, अतिशय सुंदर अशी टेस्ट येते या कच्च्या फक्त एवढंच किती अगदी बारीक चिरून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे मी इथे गाजर घेतलेलं आहे, बारीक चिरून घेतलेलं गाजर वापरणार आहे. भाज्यांचा वापर जास्त प्रमाणात करायचा आहे म्हणजे आपल्या मुलांसाठी पण हेल्दी असं आहे. इथे मी उकडून घेतलेले कॉर्न ॲड करणार आहे. मीठ टाकून आधी उकडून घेतले होते हे मी कॉर्न, तर मी हे पण याच्यामध्ये ॲड. तुम्ही भाजलेले शेंगदाणे पण याच्यामध्ये घालू शकता. आता याच्यामध्ये लाल टोमॅटो घालून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर मी अशी घालून घेणार. तुम्ही बघू शकता छान असं कलरफुल आणि हेल्दी असे आपले पोहे बनतात. आणि जे मी आत्ता भाजलेले पोहे बनवलेले आहेत ते अगदी क्रंची आणि भाज्या अतिशय सॉफ्ट. मात्र इतकीच एक टीप लक्षात ठेवायची आहे रेसिपीमध्ये की आपल्याला सर्विंग करतानाच हे मिक्सिंग करायचं आहे. जर तुम्ही आधीपासून भाज्या मिक्स केल्या तर पोहे आपले ओलसर बनतात. आणि आपल्याला अजून एक राहिलं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कोबी घालून घ्यायचं आहे.
बारीक चिरलेला कोबी आणि ऑलरेडी मी पोह्यांमध्ये थोडं मीठ ॲड केलेलंच आहे, तर या भाज्यावरती आहेत म्हणून हलकंसं थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट वापरणार आहे मी, थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता. आणि जसं पोह्यांमध्ये मी चाट मसाला घातला तसं याच्यामध्ये पण मी थोडा चाट मसाला घालून घेते आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी जे हे पोहे आहेत तुम्ही बघू शकता, अतिशय हलक्या हाताने असे मी हे पोहे मिक्स करून घेणार आहे. अतिशय हेल्दी असं सकाळचा नाश्ता म्हणा किंवा मग स्नॅक्स आयटम म्हणा, अतिशय हेल्दी अशी आणि पोटभर रेसिपी होते. याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा अजून आवडीच्या भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असेल तर करू शकता, पण ही खूप हेल्दी अशी रेसिपी होते. याच्यामध्ये चिंचेचं पाणी वगैरे जरी तुम्हाला ॲड करायचं असेल थोडं तरी खूप सुंदर अशी लागते, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये फार कोरडं वाट, पण भाज्यांनी याला ओलसरपणा येतो. आता मी एका बाऊलमध्ये हे काढून घेते. तुम्ही बघू शकता की मी हे पोहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही कांद्याची पात वगैरे पण ॲड करू शकता. आता वरती थोडं डेकोरेशन म्हणून मी कच्चा कांदा ॲड करून घेतलेला आहे थोडा. त्याचप्रमाणे तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये परत एकदा कच्चा कोबी पण घालून घ्यायचा आहे. मी ह्या सगळ्या भाज्या आतमध्ये टाकल्याच आहेत, तरी पण डेकोरेशन म्हणून अजून त्याचप्रमाणे लहान मुलांना तर कॉर्न खूप आवडतात. कलरफुल अशी छान रेसिपी बनते आणि मुलंही अगदी आवडीनं खातात. शिमला मिर्च घातलेली आहे, अगदी आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्याचप्रमाणे चिरलेले गाजर, जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या वरती टाकल्या तर ते अजून छान कलरफुल दिसते. त्याचप्रमाणे टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो. आणि मटार जे घातलेले आहेत ग्रीन मटार ते मी याच्यावर घालून घेणार आहे. आणि लास्टला आपली बारीक चिरलेली कोथिंबीर. बघू शकता की अतिशय हेल्दी असं आपली ही डिश बनलेली आहे, चवीलाही छान, दिसायलाही अगदी कलरफुल. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय.